सर्जेपुरा परिसरामध्ये रस्त्यावर अचानक विजेचा खांब कोसळला. हा खांब कोसळल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या परिसरातील वीज पुरवठा बराच वेळ खंडित झाला होता. हा विजेचा खांब अचानक कसा कोसळला या संदर्भात परिसरातील नागरिकांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहे. सर्जेपुऱ्यातील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर विद्युत तारांसह खांब रस्त्यावर पडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वीज खांब रस्त्यावर पडलेल्या ठिकाणी काही अंतरावर मोटार गाडी होती, त्यामध्ये 4 जण होते. तारांमध्ये विद्युत प्रवाह असल्यामुळे खाली पडत असताना मोठा स्पार्क झाला. हा खांब कोसळताच परिसरामध्ये घबराटेचे वातावरण निर्माण झाले होते, तर काही वेळ एकच आरडाओरड सुरू झाली. काही स्थानिक रहिवाशांनी या रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन स्वतः पुढाकार घेऊन केले. वीज खांब कोसळल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर हा वीज खांब हटवण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते. हा वीज खांब कशामुळे कोसळला याबाबत स्थानिक रहिवाशांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे. जमीन भुसभुशीत झाल्याने आणि रस्त्यावर जड वाहतुकीच्या हादऱ्यांमुळे हा वीज खांब पडल्याचे काही स्थानिक रहिवाशांनी सांगितले. काय आपल्याला फोन आला, काय झालं? ऑफिसला फोन आला की वाकवटल्यामधून एक पूल पाडलाय म्हणून असं, आणि तारा तुटल्या. त्याच्यानंतर आम्ही घटना घडली कसली? आम्ही त्यावेळेस दोन्ही बाजूनी गाड्या लावलेल्या होत्या, इथं कुणीच नव्हतं मध्ये. मग फिटर बंद करून घेतला, ABC ओपन केला तिथे. तोपर्यंत दोन्ही बाजूनी बी गाड्या लावलेल्या होत्या अशा आडव्या, आणि खाली पूल पाडलेला होता. तर त्यात जे वाहणारी लाईट आहे ती बंद केली सर? हा बंद आहे. तिकडे ABC ओपन केला मेन लाईन आणि फिटर पण बंद. हे सर पोल जमिनी खाली न गाडले गेल्यामुळे जास्त अशी घटना घडली तर काय बघा? नाही नाही, पोल खूप जुना आहे ना, 15-20 वर्षापूर्वीच आहे. काय याच्यात काही आता एक कोणाचं काय असं काही नाही सर, काहीच नाही काहीच. तर काय आता पुढं सर, पुढचं काम कसं करणार आहे आपण? क्रेन आणून पोल जर जमत असेल तर तोच टाकणार. अच्छा, तोच पोल टाकणार आहे. हा, जर चांगला असेल खाली तर, नाही तर मग नवीन उभा करणार. शनिशा करून होणार. हा हा, आता चेक करणार. प्रतिनिधी फजल शेख, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.